हे पोटात कणिक घ्यायची, त्याच्यामध्ये पुरण घालायचं आणि असं लॉक करायचं. आता आपण कसं आहे ना, आपण कोरोना व्हायरस पासून घरात लॉक आहे ना, हे पूर्ण पुरण कणकीमध्ये लॉक झालं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हॅपी लाईफ ऋतूमध्ये आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आणि सर्वात आधी तुम्हा सर्वांना हॅपी इस्टर पुनरुत्थानाच्या हार्दिक शुभेच्छा. आज तुम्हाला आमच्याकडून हॅपी इस्टर आणि तुम्हाला सर्वांना पुनरुत्थानाच्या शुभेच्छा. तर आता मी मम्मी अजून येईल वरती. तर मी जसं सांगितलेलं तुम्हाला, शशी नाही आहे तिकडे. तर नाश्ता आम्ही वरती मम्मी पप्पा आणि मी करतोय. आशिष अजून झोपलेला आहे. तर पुनरुत्थान म्हणजे गुड फ्रायडे दिवशी येशू ख्रिस्ताना वधस्तंभावर खिंडण्यात आलं आणि तिसऱ्या दिवशी ते मेलेल्यातून तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाले, मेलेल्यातून उठले. तो दिवस पुनरुत्थान दिवस म्हणून साजरा केला जातो आणि सर्व ख्रिस्ती लोक म्हणजे हा दिवस आनंदाने साजरा करतात. तर अनफॉर्च्युनेटली लॉकडाऊन असल्यामुळे सगळेजण घरीच आहेत. तर आम्ही देखील काटेकोरपणे त्याचं नियमांचं पालन करत आहोत. तर चर्चमध्ये सध्या म्हणजे येणं जाणं बंद आहे, प्रेयर बंद आहे. म्हणजे मम्मी पप्पा आणि आम्ही फक्त सगळ्यांसाठी प्रेयर वगैरे करतो. पण घरी राहा, सुरक्षित राहा आणि हा इस्टर घरीच सेलिब्रेट करा. आणि आज आम्ही नाश्त्याला बनवलेले आहेत पोहे. तर तुम्ही पोहे खायला या. आशू उठलेला आहे. आशू आज काय आहे? नाशू आता उठलेला आहे आणि पप्पांसोबत तो खेळत आहे. मम्मी आता एवढ्यातच येईल. आणि आज इस्टर निमित्ताने मस्त असा पुरणपोळीचा स्वयंपाक करणार आहे मम्मी. तर त्याचा व्हिडिओ देखील तुम्हाला दाखवते. प्रेज लॉर्ड. सर्वांना हॅपी इस्टर. सर्वांना पुनरुत्थानाच्या शुभेच्छा. आणि हे गुलाबजामुन आशिषने बनवलेले आहेत आणि त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला नंतर शेअर करते. आशिष बाहेर जायचं नाही. प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत. तर आज आहे इस्टर. तर खूप दिवस झाले, एक मनाला मरगळ आलेली होती, कुठे जाणं येणं नाही काही नाही. तर आज घरच्या घरी आम्ही प्रेयर करणार आहोत, म्हणजे खाली चर्चमध्ये. बाकी तर लोक येऊ शकत नाहीत. तर मी मम्मी पप्पा आणि आशू आम्ही प्रेयर करणार आहोत. 20-21 दिवस झाले, कुठे जाणं येणं नाही, घरीच आहे. आणि चांगली गोष्ट आहे ती, मेडिकल ते घर, घर ते मेडिकल. तर आज म्हटलं जरासं चेंजेस, म्हणजे इस्टरनिमित्त थोडेसे तयार झालेले आहे. आता आम्ही प्रेयर करू आणि त्याच्यानंतर पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करते. तर सध्या गरज आहे सर्वांच्या प्रार्थनेची. ज्याप्रकारे येशू ख्रिस्त मरणातून तिसऱ्या दिवशी उठले आणि त्यांनी विजय मिळवला, त्याचप्रकारे कोरोनाचं संकट लवकर निघून जाऊ दे म्हणून सर्वांनी आपण प्रार्थना करूयात. आणि चर्च मोठा असून देखील आम्ही डिस्टन्स पाळूनच बसलेलो आहोत. मी, आशिष, पप्पा, मम्मी. होसाना होसाना नारे लगाओ, ढोलक बजाओ. शिष्यापाशी म्हणजे देवापाशी शिष्य असताना देखील त्यांना एवढी म्हणजे त्याच्या वचनावरती, त्याने सांगितलेल्या वार्तावरती विश्वास ठेवला नाही. तर का मेलेल्या माणसाचे पुनरुत्थान घेईल असं कुणाला शिष्याला देखील वाटत होतं. पण येशू कदाचित सर्वदा त्यांना आपल्या म्हणजे मरणाविषयी भविष्यवाणी किती वेळा तर करत होता, सांगत होता की मनुष्याचा पुत्र तुमच्या मनुष्याच्या हाती देण्यात येईल, होय का नाही. तरी सुद्धा त्या लोकांना विश्वास नव्हता. वेळ जवळ आहे पण परमेश्वराचं वचन आहे. आज आपण देवाचं वचन जाणलं. आता प्रार्थना संपलेली आहे आणि आता आम्ही स्वयंपाकाची तयारी करतोय. तर मम्मी इकडे पुरण तयार करून देते. आणि हा मी तुम्हाला शॉर्टकट व्हिडिओ बनवून दाखवत आहे कारण व्हिडिओ खूप लांब होईल. तर इन डिटेल पुरणपोळीची रेसिपी, येळवणीच्या आमटीची रेसिपी मी नंतर तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. इतका सगळा गोड छान स्वयंपाक सुरू आहे पण मन खूप नाराज आहे कारण कोणच नाही आहे. फक्त मी, मम्मी, पप्पा आणि आशूच इकडे आहोत कारण लॉकडाऊनमध्ये सगळेजण अडकलेले आहेत, कोण इकडे येऊ शकत नाहीत. आणि डिस्टन्स तर पाळलाच पाहिजे. फक्त आजच्या दिवशी देवापाकडे एकच मागणं आहे की लवकरात लवकर हे कोरोनाचं संकट टळू दे आणि सर्व स्थिती व्यवस्थित होऊ देत. हे असं
हे बघ हे पोटात कणिक घ्यायची, त्याच्यामध्ये पुरण घालायचं आणि असं लॉक करायचं. आता आपण कसं आहे ना, आपण कोरोना व्हायरस पासून घरात लॉक आहे ना, हे पूर्ण पुरण कणकीमध्ये लॉक झालं पाहिजे, म्हणजे ते फुटून बाहेर येणार नाही. समजलं ना? मम्मी कडून स्वयंपाक करायला शिकतोय. पोळी कशी करायची ते त्याला आवड आहे बऱ्याचपैकी जेवणामध्ये. धन्यवाद राजा, आपण म्हणते प्रभूची उपकार मानते. खरोखर प्रभू परमेश्वरा, गेले 40 दिवस प्रभू उपासात सर्व लोकांना तू सांभाळलीस प्रभू. आज पुनरुस्थान हॅपी स्टरच्या निमित्ताने प्रभू आम्ही गोडधोड जेवण केलेलं आहे प्रभू परमेश्वरा. हे जेवणावर तुझा आशीर्वाद पाठतो प्रभू परमेश्वरा. ह्या लॉकडाऊनच्या जीवनामध्ये तू आमची काळजी घेतोस, आम्हाला उत्तमातलं उत्तम देतोस. मग तुझ्या नावाला धन्यवाद देते. ह्या अन्नावर तुझा आशीर्वाद पाठतो. हे अन्न प्रभू परमेश्वर आम्हाला दिलंस, तुझ्या नावाला धन्यवाद. आणखीन कित्येक जणांना मिळत नाही, गोर गरीब अनाथ विधवा यांची काळजी घेत आहे, त्यांचंही प्रभू परमेश्वर पोट तू भरणारा देव आहेस आणि प्रत्येकाला आशीर्वाद करणारा तू देव आहेस असा विश्वास धरून नासरत कर येशूच्या नावी प्रार्थना करते. नाही देव अप्पा जेवण तयार झालेलं आहे, तुम्ही देखील जेवायला या. जेवायला या. पुन्हा एकदा हॅपी ईस्टर आणि प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्या, घरी राहा, स्वस्थ राहा आणि व्हिडिओ बघून लाईक शेअर सबस्क्राईब करा.